एका व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुखावर गुन्हा दाखल झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरातील राजेंद्र सूर्यवंशी हे सुतारकाम व्यावसायिक होते. त्यांनी आपल्या व्यापारी गाळ्यात दोरीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी एका प्रतिष्ठित व्यक्तीविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर राजेंद्र सूर्यवंशी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून तर या चिठ्ठीत त्यांनी शिवसेना शिंदेगाड शहर प्रमुख गणेश कानवडे यांच्या नावाचा उल्लेख केलाय. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. तर या प्रकरणी मयत राजेंद्र सूर्यवंशी यांचा मुलगा अमोल सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटलंय की फिर्यादीचे वडील मयत राजेंद्र सूर्यवंशी यांना गणेश कानवडे यांनी वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी शिवीगाळ करत मानसिक त्रास दिला. त्यामुळे फिर्यादीच्या वडिलांनी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवत राहत्या घराच्या गाळ्यात नायलॉन दोरीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर आता या घटनेचा पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अकोले, अहमदनगर.